आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार सौ जोल्ले यांची अग्निशमन दल व पोलीस वसतिगृहास भेट, लवकरच सुसज्ज इमारत कर्मचाऱ्यांच्या सेवेत, अधिकाऱ्यांना केल्या सूचना. निपाणी येथील आंबा मार्केट परिसरात आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या अग्निशामक इमारत व पोलीस वसतिगृहास आमदार जोल्ले यांनी भेट देऊन पाहणी केली. येथे नव्याने निर्माण होत असलेल्या अग्निशामक दलाच्या इमारतीचे तसेच पोलीस कर्मचारी वसतिगृहाचे काम पूर्णत्वास आले असले तरी असुविधा आहेत. येत्या थोड्याच दिवसात हे काम पूर्ण करून इमारत सुसज्ज करावी व सर्व सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना आमदार शशिकला जोल्ले यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना केल्या. 3,60,00,000 निधीतून अग्निशामक दल इमारत व पोलीस वसतिगृह इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच याचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यानंतर येथील शहर पोलीस स्थानक आवारात बांधण्यात येत असलेल्या वसतिगृहास आमदार शशिकला जोल्ले यांनी भेट दिली. यावेळी सदर कामाची पाहणी करून ठेकेदार व अधिकाऱ्यांना सूचना केल्या. येत्या काळात याच परिसरात जोल्ले उद्योग समूहाकडून उद्यान व जिम निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार सौ जोल्ले यांनी दिली. यावेळी निपाणी शहरात ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी अजून सीसीटीव्ही बसवण्याविषयी त्यांनी सीपीआय किशोर भरणी यांच्याकडून आढावा घेतला आणि सूचना केल्या. यावेळी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, नगरसेवक दत्ता जोत्रे, विजय टवळे, जयवंत भाटले, बंडा घोरपडे, प्रणव मानवी, विशाल भाटले, विकास वासुदेव, सूरज खवरे, सुनील राऊत, भारती घोरपडे, सोनाली उपाध्ये यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी